आणि झोपली झाल्याच्या नंतरच खंडवाचा फोटो काढा थोडस आपल्याला महत्वाचे सुचलंय गावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण आहे पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी. ज्या बारीने पिंपळगाव खडकीचं म्हणजे थोडक्यात ज्याला बैलगाड्याची पंढरी म्हणली जातं त्या गावचं नाव अख्ख्या नगर आणि पुणे जिल्ह्यात गाजवलं. त्या बुलट आणि खंडेरा ट्रान्सपोर्टचे आत्ता जे काही आहेत चालू सीझनला बैल आहे त्यांच्या धावणीला त्या सगळ्यांची आपण मुलाखत घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. दादा नमस्कार. तुमचं परिचय द्या. मी योगेश बांगर खंडेरा ट्रान्सपोर्टमध्ये संचालक म्हणून काम करतो. आमचे खंडेरा ट्रान्सपोर्टचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री स्वपन शेट गोविंदराव पोखरकर हे आहेत. आता मला ह्या बैलाचा परिचय द्या बरं. ह्या वासराचा आता हा नवीन गोरा आहे, याचं नाव आदिर आहे. कुठून घेतला होता? हा आता सांगोल्यावरून आणलेला आहे, खरसुंडीवरून आणलेला आहे. हा किती दिवस झाले आणून? आता 2 महिने झाले असतील आणलेले. गाठ वगैरे काही रेसल दिली त्याला? रेसल आता आमचा जो जुना बैल आहे आदर्श काळी बुलट त्याच्यासंग एकदा मोकळ्या गाठा धरला होता. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर चांगली बग धरून गेला. त्याच्यानंतर एक अजून एक दुसरीकडे अजून एक आपला गुरु म्हणून बैल आहे त्याच्यासंग एकदा रेसल दिली होती राजणीच्या गाठात. त्याच्यानंतर डायरेक्ट दामणीला आत्ता एवढ्यात यात्रा झाली, 6 दिवस यात्रा होती. त्या यात्रेत वाडळे यांच्या कांड्यावर धरला होता. त्यावेळी गाठाचा राजा झाली होती बारी. गाठाचा राजा होऊन परत फायनल सुद्धा झाली होती. आणल्यापासून म्हणायचं तिसऱ्या गाठातच गाठाचा राजा झाला. कमी वेळातच. हा याचं नाव काय? हा बैल आहे पक्षा. हा कुठून घेतलेला काय? हा पण याच्यावरून आणलेला आहे, सांगोल्यावरूनच आणलेला आहे. काय बघ कधी आणला होता काय? याला आता झाले 2 वर्ष झाले जवळजवळ. आणला त्यावेळेस काय वय किती होते याचं? आणला त्यावेळेस असं 6-7 महिने असेल. आणि तिकडे पळता होता का कसं काय? नाही 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 आदत गोरा होता. इथं आल्यावर शिकवलाय आणायला गेलते तिथं. त्या ट्रक मध्ये आम्ही गेलतो तर त्या ट्रक मध्ये आणला होता. आम्ही बैलातून आम्हाला एवढा आवडला होता एवढा एक आणला. आम्ही तर याचे किती गाठ झालेत काय? घाट आता याचे बरेचसे जवळजवळ 10-15 घाट झालेले आहेत. चांगले प्रत्येक घाटात कांडेव 1 नंबर बारी. त्यानंतर आम्ही जुकाटात घातला. जुकाटात सुद्धा 1 नंबर बारी. चुकाटात किती घातला? जुकाटात 5-6 घाट झाले. 5-6 घाट सगळी बारा झाले. आता मला एक सांगा त्याचं शरीर ना एकदम असं सुंदर म्हणे एखाद्या चांगल्या पैदाशीत मधला दिसतोय. तो ब्रीड त्याचा चांगला दिसतोय. तुम्ही घेतला त्यावेळेस कसा होता गोरा किंवा काय बघून घेतला होता गोरा? याच शरीर सिपूट कांबळ सगळ्या गोष्टी नख्या बिख्या परत पाठीमागून चौक बैला चांगला होता. गोडा शरीर दिसत होता एकदम गोरा एकदम सडपातळ गोडा होता. लांब लचक जरा थोडा गोरा सडसडी ते बैल नाही गोऱ्याला छाती होती. काय खरेदी केली होती याची? किती होती का? 22,500 रुपये आम्ही जा घेऊन आणलो होता. फक्त 22,500. त्या मानाने म्हणायचं यश आहे तुम्हाला ह्या क्षेत्रात? नाही नाही हा आमचा गरीबाचा गाडा आहे. हा काही उद्योगपतीचा लखपतीचा गाडा नाही. हा आमचा गरीबाचा गाडा आहे, शेतकऱ्याचा गाडा आहे. त्याच्यामुळे असंच असते. रवी मामा उलवले म्हणून असतात आमचे पार्टनर आहे गाड्यात. ते ना आम्ही बुवा 15 दिवसाला महिन्याला 2 महिन्याला आम्ही फिरायला जातो आणि तिकडून बैल घेऊन येतो. जो बैल बुलट संघ चालन तो ठेवायचा आणि जो बुलटला कमी होईल तो विकून टाकायचा. बुलट बरोबर गेला तर ठेवला. बुलट बरोबर गेला तर तो 1 नंबर धरायचा.
याचं काय नाव आहे? याचं नाव दियाबाई. कुठून खरेदी केला होता? हा, सांगोल्यावरून आणला होता. किती दिवस झाले आणून? तर याला झाले असे म्हणजे वर्ष. हा, आता वय काय याचं साधारण? हा, 18 महिने 18 19 महिने. आदतच आहे ना अजून? आदत. आता त्यावेळेस तिकडे सांगोल्याला बाजारला गेलते का? असं बाजारला बाजारला. हा, पुढं पळतो. हा, कांड्यावर पळत होता. कांड्या एक नंबर पळाला, त्या पक्षा बरोबर पळाला, अजून दोन चार बायला बरोबर पळाला. त्यानंतर आम्ही झुकाटात घातला. पहिल्याच घाटात शरद चंद्रजी पवार नांदूरला, नांदूर या ठिकाणी 12-20 बारी वासराने बसवली. तेव्हापासून तर झुकाटात एकही घाट त्याची. त्याच्या बरोबर बैल कोणता होता तिथं नांदूरला? काय प्रकाश शेट वामन पिंपळवंडी त्यांचा बैल होता. त्यांच्या बरोबर बैलावर दोन घाट झाले. प्रत्येक घाटात त्याला नवीन बैल आहे. तरी पण बारीक आहे, बारीक त्याच्या दमक आहे म्हणा, दमक आहे. आणि त्याच्यानंतर हे दोन्हीचा जुकाड झाला होता. पक्षाचा त्याचा जुकाड झाले. तेव्हापासून ही दोनच एकत्र. हिचं काय नाव वगैरे? गुढीचं नाव क्रांती आहे. कुठून खरेदी? आम्ही आमचे धोंडे बाबाजी बांगर यांचे पाहुणे आरगडे मामा बराडी यांच्याकडून खरेदी केलेली आहे. कधी आणली होती ही? आणली असेल 2013 साली. 13? बंदीत पण हाय मानायच तुमच्या? नाही नाही, बंदीतच घेतलेली आहे. आम्हाला आता पहिल्यापासून आदाचे एक गोडी, पहिली एक गोडी होती इथं, ती रिटायर्ड व्हायला आली होती. मग नवीन एक शिंगी तयार पाहिजे म्हणून आपण एक एक्स्ट्रा घेऊन ठेवली होती. आता एक घे आता ना. ही मला मी जेवढं पाहतोय पंचकल्याणी वगैरे सगळे गुण वगैरे व्यवस्थित आहेत. तुम्ही काय बघितलं होतं की? हा, आम्ही आता ते आमचे मार्गदर्शक धोंडे बाबाजी बांगर यांनाच पारखीनुसार, यांच्याच पारखीनुसार आम्ही घेतली. पंचकल्याणी जाबाला जाबे देवमन नाही आहे, पण पंचकल्याण आणि जाबाला जाबा असल्यावर चालून जाते. पळायला वगैरे कसं आहे स्पीड? पळायला एक नंबर स्पीड आहे. शिस्त वगैरे? शिस्त आहे पण एक नंबर आहे. अजिबात कोणाला आतापर्यंत कोणाला जागा होऊन दिली नाही तिने. मला पाडलं नाही, खाली मान घातली नाही, काय नाही काय नाही. आणि वरती बैल पकडायला असन तर एकदम लगेच 2 मिनिटाच्या अंतरात लगेच कव्हर करणार बैल आणि लगेच पकडून देणार. सगळं काय म्हणतात, सर्व गुण संपन्न. हा हा हा, अजिबात काही टेन्शन नाही. आता मला एक सांगा, ह्याने गोडेगावचा घाट गाजवला, तिथून पुढे याची कारकीर्द चालू झाली. तिथून पुढं बंदी येसपर्यंत 2012-13 बंदी आली. तर या 5-6 वर्षात किंवा 4-5 वर्ष त्याला जी पळायला भेटली, त्याच्यात याची कारकीर्द कशी होती? त्याला स्टार्टिंगला आम्ही गोडेगावला झोपल्याच्या नंतर तिथून पुढं आम्ही पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी ज्या नामांकित ज्या स्पर्धा व्हायच्या, मग हवेलीमध्ये फुलगाव असेल, चरवली असेल, परत चिखली टाळगाव असेल, चिखली जाधववाडी असेल, आणि हवेली तालुक्यातलं तळावडेगाव, या तळावडेगावमध्ये वडगाव मावळ, जे जे हवेली मावळ तालुक्यात जे जे नामांकित असलेले घाट, याच्या संगती जो बैल असेल आणि जिल्ह्यातला टॉप जरी ज्याच्या जर याच्या संगतीला जरी बैल असला, तरी तो त्याच्याबरोबर हा जर त्याला तो बैल जर याच्याबरोबर गेला तर 100% तो बैल याच्या संघ राहायचा, असं याची जीवनातली संपूर्ण कारकीर्द याची या असायची. आणि तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं माकडाचा गाडा म्हणजे आदिमानवाचा गाडा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या आंबेगाव तालुक्यात प्रथमतः बैलगाडा चालू असताना या ठिकाणी माकडाचा गाडा म्हणून पुढं घोडीच्या पुढं 4 बैल पाठीमागं कांड्याच्या पुढं घोडीवर माकड बसलेला असायचं. आदिमानव पहिल्यांदाच आमच्या घाटात म्हणजे आंबेगाव तालुक्यात जेवढे घाट असतील त्या ठिकाणी आणि पुढं जे हवेली असेल, मावळ असेल, त्या तालुक्यात मध्ये माकडाचा गाडा म्हणून या खंडराय ट्रान्सपोर्टने गाडा पळवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढं या बुलेटचं प्रादार्पण या ठिकाणी 2007 साली या ठिकाणी झालं. आणि तिथून पुढं याचं प्रत्येक घाटात एक नंबरची बारी म्हणून नादच करून टाकला होता. आता मला एक सांगा, तुम्ही आणला त्याला 5-6 महिन्याचं वासरू बघून आणलं, तर आणल्यानंतर कांड्यावरती माहिती पळालाच नाही का? कांड्यावरती पळाला. किती दिवस पळाला? काय 6 महिने कांड्यावरती पळावला. त्याच्यानंतर गोडेगावला डायरेक्ट जोकाटात घेतला. हा, कारेगावला घेतला पहिला. कारेगावला बैल तो गेला, पहिल्याच बारी झाली.
पण ती गोष्टीला गेलो तिसऱ्या ओढीत त्यांनी तो घ्यावऱ्यांचा बैल उभा केला. उभा केल्यानंतर मग तिथं एकच गाडा झुपून देत नव्हती बारी पडल्यावर, पण आपली मधी थांबली होती. मग आपल्याला चान्स दिला त्यांनी. चान्स दिल्यानंतर आम्ही तिरंगा डब्याची 12:30 बारी झाली तिथं. 12:30 असा गाठ होता. 12:30 त्यांची बारी झाली. सरांना म्हणलं सर बैल द्या तिरंगा डबा. नंदकुमार विष्णू बालराव यांची आमची सावड झाली. त्याच्यानंतर तो बैल झुपला. तो बैल झुपल्यानंतर काटा 12 झाली. 12 घाटाचा राजा झाली बारी तिथं. तेव्हापासून जो बैल पळाला सरोलीमध्ये तिकोने तुकोन्यांचा आभि तुकोने त्यांचा मैसुऱ्यान हा सरोलीत घाटाचा राजा फायनल आली तिथं. तळवडेमध्ये 30 फुट कांड होतं. तळवडेमध्ये आंबेगावच्या सगळ्या बाऱ्या पडल्या. फक्त ही बुलटची बारी ही एक नंबर तिथं झाली. घाटाचा राजा झाली तिथं. परत चिखलीमध्ये एवढीच बारी घाटाचा राजा झाली तिथं. मग असं जिथं जाईन तिथं खडकीमध्ये आमच्या ते कोणाचा बैल एक नंबर फायनल झाली. तिथं जाईन तिथं त्यांनी बाऱ्या पडण्याच नाही बारी. आता वासरू घेतलं तुम्ही ज्यावेळेस वासरू घेतलं काय बघून घेतलं होतं त्यावेळेस. तर वासरात तर एवढे काय गुण सगळे आपल्याला कळत नाही. 5-6 महिन्याचं वास वय माहिती त्याचं काही लय वय नव्हतं. आमचे मित्र बाबाजी पोखरकर त्यांचे पाहुणे आमोंडीला आहे. तर त्या आमोंडीच्या पाहुण्यांनी निगुडवाडीला पहिले जो पाहिले होती असं बारीक कांड असं कांड चांगलं पळाल. तर ते आम्ही बघितलं तर मग पाहुणा म्हणला द्यायचं या. तर पाहुणा म्हणला आम्हाला गाई बघा. तर आम्ही एकूण गाई नेऊन दिली त्याला. 1,000 रुपये दिले आणि ते गाईच्या बदल्यात हाई बुलेट घेऊन आलो आम्ही. तर बुलेट आणल्या तर तेव्हापासून जो नाद केला त्यांनी तर जिल्ह्यात नाद झाला त्याचा. जिल्ह्यात नाद पण झाला आणि तुमचं नाव पण झालं नाही का. अहो त्याच्यामुळे नाव झालं ना. मग पिंपळगाव कडकीचं नाव पण मला वाटतं मी बऱ्यापैकी बुलेट बुलेट मुळे झालं म्हणायचं. आणि त्याला बैल जिल्ह्यात लागायची. ज्याचे टॉप आता जे बंटी शर्ट पळतो तस त्या काळात तसा बुलेट पळत होता. मग त्याला नेमकी आता बंटी शर्टला कशी बैल हे तालुक्यातला त्याचा 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 लागतोय. तसंच त्या काळात बुलेटला हा जिल्ह्यातल्या बैल लागायची. फुलसुंदर होता नारायणगावचा आपले फुलसुंदर. परत खडकीचा बोर शरद शिंदे आदि चुकणे तिरंगा ढाबा आप्पा बाबरावजी वायकर वायकर अशी बैल आम्ही याची संघ टाकली. जयसिंग शेडे एरंडे परत जयसिंग शेडे एरंडे शिवाजीदा आडराव त्यांचे त्यांना एकदा फळी फोड केली आम्ही पुण्यामध्ये. बैल होता मग याच्या बरोबर जो बैल चुकला टाकलंच आणि असं थोडक्यात त्याचा जन्मच म्हणायचा पाळण्यासाठी. आणि अजून काय पण त्याच्या बरोबर जो बैल जाईल आजही तो एक नंबर. आजही त्याच्या बरोबर हलक्या बैलाचं काम नाही. आता तुम्ही मगाशी मला सांगत होते का बाबा आम्ही ज्यावेळेस गोरे आणतो त्यावेळेस याच्या बरोबर टाकून मी आम्हाला चेक करायचं काम सध्या बुलट काय म्हणायचं. आम्ही आता गाठात पळत नाही. फक्त नवीन गोर आणले ते शिकवायचं काम याच्याकून. याने जर त्या बैलाला हाणलं तर तो एक नंबर असे तरच वासरू ठेवायचं. नाही तर ठेवायचं गेल्या वर्षापर्यंत एक नंबर पळत होता. जी जेसीबीची यात्रा झाली जाधववाडीला तर तिथं एक नंबरला बारी झाली. तर कांड्यावर अंतर पडलं होतं. मग गेल्या वर्षापर्यंत पळत होता. पिंपळगावात यांचा आम्ही त्याचा सत्कार केला. इथून पुढे झुपायचं नाही घाटात असं. तिथून पुढे आम्ही झुपेत नाही आता. आता दादा मला एक सांगा एवढा आता बुलेट पळत होता बंदीत ते बंदीच्या आधी पण पळत होता आत्ता पण पळतोय. आता तुम्ही त्याला आज समजा 5-6 महिने झाले स्टॉप केला पळवायचा तर त्याचं घरी रतीब किंवा व्यायाम. आता तो तर थोडक्यात गावरान आहे त्याला व्यायामाची काही गरज नाही. आणि म्हणजे मी आत्ता जवळजवळ 1 तास इथं वाट्यावरती त्याचं पाहिले त्याला अजून सुद्धा एवढा राग आहे त्या लिमिटच्या बाहेर राग आहे. म्हणजे त्याचं आता वय साधारण किती आहे काय. अहो त्याला नवीन आणला आम्ही वडगाव काशिंब्याला गेलो घेऊन आमची 4 बैल याचं चराट सुटलं. त्याने बैलाच्या दोन्ही पायांच्या मध्ये शिंग घातलं. असा डोशी इतका रागेट बैल त्याने बैल सगळं डोक्यावर टाकत होता. चालू माझी दुसरीला कांड थांबलं. कांड्याचा ढोंगान झाला होता यांनी एवढा राग त्याला बैलांचा पुढच्या. म्हणजे मला पळायला जागा दिली पाहिजे. त्याला बैल उचलून टाकलं चालू मध्ये दुसरीन बारी टाकवली. तोच कांड्यावरचा बैल आपलं काय नाव त्याच स्पीड होत्या.
आता त्यावेळी झालं रतीब वगैरे काय असायचा रतीब हा याला काही टाका काही द्या खायला याची काळजीच नाही याला इंजेक्शन कधी लागू लागलं औषध डॉक्टरचा आविषयच नाही सगळे आतापर्यंत डॉक्टर त्यांनी बघितलं नाही त्याला फक्त चाप वेळेला फक्त डॉक्टर आणला होता तसा याला डॉक्टर कधीच नाही लागला आतापर्यंत आता याला चापला वगैरे कधी त्यावेळेस दाताला कसा होता चापला चार दात झाले होते मारा लागला ना पहिल्यांदा मारा लागला त्यामुळे मग चापून टाकला त्याला म्हणजे राग वाढला आता मला एक सांगा तू एक गावरान बैली गावठी चापल्यानंतर काय फरक पडला होता त्याच्यात चापल्यानंतर मारायचा थोडा शांत झाला थोडा फक्त तो स्टाईल मारतो पण पहिला कसं आहे तो डायरेक्ट बैलाला उचलून टाकायचा एवढा डेंजर होता पण चापल्यापासून तो थोडा शांत झाला एकच नंबर कार्यक्रम शिस्त वगैरे पक्की एका माणसाने झोपायचा अजिबात कोणी नाही एका माणसाने झोपायचा त्यांनी कधी असं माणूस पाडला नाही कधी घाटामध्ये आता मला एक सांगा हे सगळ्या झाल्या गोष्टी तर ज्यावेळेस 2012 त्याला बंद झालं त्यावेळेस याचं नियोजन कसं होतं वाट्यावरती किंवा जरी यात्रा बंद झाली पण आमच्या यात्रा हा चालूच होत्या जी बैल आता युवास आल्यात बंदी सुद्धा आम्ही बैल आणत राहिलो आमच्या जवळ आज रवी हुलवळे प्रकाश काकडे आमच्या तीन गाडा मालकांक जवळ 15-1 बैल आहे आता आणायची बुलेट का चेक करायची आणि आमच्या गावात आमची 7-8 बैल आहे पिंपळवंडीला बैल आहे म्हणजे तिघ मालक आम्ही सगळ्यां मिळून गाडा पळवला जातो आमच्या दोन आज दोन बाऱ्या बारडीला दोन टोकन आहे आमचे आता ह्याच्यानंतर तुम्ही एक आकर्षण तयार केलं बैलगाडा क्षेत्रात किंवा बैलगाडा शर्यतीमध्ये घाटामध्ये एक आकर्षण जर म्हणलं खंडेराया ट्रान्सपोर्ट या बारीचं नाव पुकारलं तर एक आकर्षक बारी कातर माकडाची बारी गोडीवरती माकड गोरडीला कंट्रोल करायला माकड म्हणजे जे थोडक्यात माणसाला कंट्रोल होत ना हो न वाहणार जनावर तुम्ही माकड आता त्याचा इतिहास कसा होता किंवा कुठून आणलं होतं माकड वगैरे काय ऐका ना आमची पिकअप आहे एक बाजूवाले खोडातला गाडी पंक्चर झाली तिथं घिसाड्याचं दुकान होत तिथं त्या पोरांची नजर पडली बा माकाडीत आहे आणि त्याच्या आधी आमचा थोडं वेगळं करायचं जगा वेगळं करायचं तर ते मग माकड आणलं आम्ही आज 1400 रुपयाला त्याची खरेदी केली आणलं तिथं आम्ही घोडी एक आणली घोडीला स्टँड बनवून घेतलं त्याला बांध धरून बसवायचं बसवलं का मोटरसायकलीच्या मागून घोडीला पळवायचं आम्ही त्याची 6 महिने आम्ही फुल ट्रेनिंग घेतली आणि मग ते घाटात डायरेक्ट वडगाव काशिंबे ह्या ठिकाणी पहिल्यांदा रेशल घेतली त्याची माणसांमध्ये तर त्याला बक्षीस भेटलं होतं आम्हाला आधी मानव म्हणून हे एक झालं आम्हाला पेपरात बातमी यायच्या त्या टायमाला एक वर्ष त्याला कंप्लीट माकडाला आम्ही फिरवलं साकुरीला गेलो साकुरीला गेल्यानंतर तर असे 10-15 पांड्याचं गवत होतं गवत इलायती गवत त्याला राखणं होती माणसं राखण होती अजिबात जाऊन देत नव्हती पण आमची बारी झाली आमची बारी झोपत होती तुकाराम केशव भांगर खर्च करून भाडे दिले आम्हाला बकरी काढली तिथे आणि तिथे आमची बारी आली फायनल झाली पण फायनल झाल्यानंतर आम्हाला जाताना जेवण घातला आपल्या निघा आमच्या गाडीच्या डायव्हरला गाडी पाहिजे चाळीस फायनल झालं ते आम्हाला जायचं काय म्हणजे आणि म्हणजे आमची तिथे फायनल झाली बुलेट
आता मला सांगा प्रसिद्धी नक्की कशी झाली बाबा, बुलेटमुळे झाली का मनाप्रमाणे झाली, कशी प्रसिद्धीला सुरुवात होती? आपण जरा आता आपली एक नंबर होती आमच्या आमच्या सरपंच बांगर आमची पहिली पार्टनरशिप होती वर्ग मित्र होती आम्ही सगळी पहिले आता राजा त्यांच्या पहिले सुपरंच बांगर त्यांच्या बैल जाय होता कारण जिथे पाहिजे बैल तुमचा मग अनेक बैल आणला एका मंगळवारी नाही आमच्या हातात बारीक एक नंबर झाली होती तिथे मंडळ फायनल शिवाय म्हणजे अजिबात जायचं नाही त्या मंडळी गाडीचं चाव्या जेव्हा काढून घेतलं त्याला सुट गाडगी पोलिसांची त्यांनी सांगितलं म्हणजे थांबा फायनल करा नंतर जावा त्यावेळेस आमचं ते नंतर जे मोडल गाडा होता त्यावेळेस आमचे दोन फायनल मध्ये गाडी राहिले होते तिथे आता मग असे सांगितल्याप्रमाणे फायनलला तुम्ही थांबायचं फायनल खेळायची मग नंतरच जायचं त्यावेळेस मी अनाऊन्सर नव्हतो त्यावेळेस मला लय गाड्याचा नाद असायचा गाड्याचा नाद जास्त होता मला गाड्याचा नाद मी गाड्या संघ यांच्या संघ असायचा बारी झाली का सुटली का बारी पहिल्यांदाच व्हायची उड्या मारायचा प्रश्नच नव्हता उड्या बिड्या आम्ही बारकली जी गाय जी लहान मंडळी असतील आता आमच्या वयातली जी मंडळी असतील तर त्यावेळेस एवढी आमच्यासारखी मंडळी त्या ठिकाणी बैलगाड्याला जास्त काय धावत नव्हती मुलं बिलं काय जास्त आमच्या संगती नसायची परंतु जे आदिमानवाचा गाडा सुरुवात केली तेव्हापासून जे मंडळी या गाडीच्या स्वपनशेर पोखरकरच्या यांच्या बाळासाहेब सरपंच असतील यांच्या पाठीमागं जी मंडळी कार्यरत असायची मग तेव्हापासून वाढत चालली म्हणा तेव्हापासून गर्दीची वाढत चालली तर आतापर्यंत काय बोलायचंच नाही घाट जर आता जर बारी घाटातून सुटली कमीत कमी 100 ते 150 पब्लिक गाड्या मागे असतात आता मला एक सांगा ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रात आले तुम्ही आता त्यावेळेस झालं किंवा आत्ता झालं असं नाही का लगेच कोणाला यश भेटते या क्षेत्रात पण लय म्हणजे नाही का स्ट्रगल किंवा परिश्रम घ्यायला लागतात बरोबर तर तुम्ही त्यावेळेस समय कसं सुरुवात केली त्याच्यानंतर बैल कशी चांगली भेटत गेली किंवा कसं नियोजन असायचं तुमचं ऐका आम्ही पहिलं बैल घ्यायच्या आधी आमचा मोठा बैल मल्हारी म्हणून घेतला ना तर पहिला आम्ही खंडोबाला गेलो खंडोबाला पाया पडलो तेव्हा बैल घ्यायला चाललोय लक्ष ठेऊ बैल चांगला लागला बाय आणि टोकन सुद्धा काढताना खंडेरा ट्रान्सपोर्टच नाव टाकायचं आपलं नाव टाकायचं नाही आणि त्याच्यामुळं कधी बारी गेली तर वर बैल धरलेले असतात आपली कधीच असं लांब गेली नाही बैल आपण टोकवर टाकताना खंडेरा ट्रान्सपोर्ट नावून टाकायचा मग देवाच्या नावाने जवळजवळ बारी आता हे नाव ठेवण्यामागचा उद्देश काय होता तुमचा खंडेरा ट्रान्सपोर्ट म्हणजे आतापर्यंत हे नाव किंवा आता भरपूर ग्रुप वगैरे झाले त्यांच्या नावाने बाऱ्या पळतात भरपूर ग्रुप आहेत का जे नाही का ह्या गावात हा ग्रुप त्या गावात तो ग्रुप तर तुम्ही हे नाव ठेवण्यामागचा उद्देश काय होता काय आपले पिकअपचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे त्या खंडेरा ट्रान्सपोर्ट म्हणून आमच्या गाड्या द्यावं सर आता पहिल्यापासून पहिली जीप होती आपली जीपवरून सुद्धा ना खंडेरा होत पिकअप घेतल्या त्याच्यावर खंडेरा ट्रान्सपोर्ट नाव टाकलं त्याच्यामुळं मग ते देवाची भक्ती आमच्या वडील महिन्याला दर महिन्याला करत्या ठिकाणी पाया पडायला जातात आजू काय ते आता थोडं जाग्यावर येतात आम्ही महिन्यातून जातो आम्ही तर पहिल्यापासून द्यावा श्रद्धा तिथूनच हे नावाचं नाव झाले दादा आता एक विषय असा क
का बुलेटच्या भरपूर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मानताय तसं घाटाचा राजाला बारी राहिली, फळीपोड राहिली, फायनलला राहिली, सगळीकडे राहिली. तुमच्या आठवणीत लक्षण कोणतं आहे बुलेटचा? बाबा हा घाट झाला किंवा इथं बारी झाली, ही बुलेटने बाबा आमचं नाव इथं पाडून नाही दिलं, असं कोणता घाट आहे किंवा कोणता आठवणीत लक्षण आहे? ठिकाणी आम्ही फळी फोडली पहिली, फळी फोडल्यानंतर आम्ही रांजणगावला आमचा मित्र अक्षय ढमढेरे म्हणून त्यांना पहिले होता, तिथं बारी कुचा पडला असा पुढून कुचा होते असे तर तो बुलेटच्या उडून पुढे पडला तर जागा थांबली. त्याच्यानंतर आम्ही परत माग आणली बैल, ते म्हणले काय झोपायचं नाही असं तसं नाही, म्हणलं कुच काढा परत बाहेर झोपा, परत झोपली परत बारी झाली, काढा काढा बारी झाली अशी फळीच फुटली. त्या तिसरं वर्ष काढलं त्याचे. किती झाली होती बारी काय त्यावेळेस? 12 सेकंद रांजणगाव गणपती फळी फोडून एका दिवशी तिकडं एका दिवशी 3 वेळा पंप येईल पळालाय म्हणायचं नाही पहिल्यांदा. आणि त्याचे म्हणजे जिथं जाईन तिथं, त्याचं म्हणजे का असं नाही काय इथं गेलं असं झाली, जिथं जाईन तिथं त्यांनी यशच दिलं, कधी कधी माग आटला नाही. बुड्या नाही मारता घरी आलीच नाही म्हणा, जिथं बुलेट आहे तिथं आनंद साजरा करून. पब्लिक पळत सुटायचं असं, पब्लिक पळत सुटायचं आम्हाला खात्रीच होती ना, त्याची एकदा उडी झाली का आम्ही माग ऑटोमॅटिक उडवायची आमच्या उड्या मारायची सुरुवात. किती पॉईंट आतमध्ये ठेवायचं बुलेट तरी बारी, समजा आता 12 घाट आहे, किती आतमध्ये असायची बारी बुलेट? कसं त्यावेळेस ना हातातली गाड्याला असायची, ज्याचा ओशिला त्याच काम होत, जरी आपली झाली पण थोडं. आता आमची लांडेवाडीला घाटाचा राजाबारी झाली, बऱ्याच ठिकाणी घाटाचा राजाबारी झाली. त्यावेळेस पॉईंट सांगत नव्हते ना? हा त्यावेळेला पॉईंट नव्हते, काटा सांगायचे ना. आता तुम्ही एवढे जुने गाडा मला की तर आता जवळजवळ 10 वर्षाचा काळ गेला, बंद मध्ये 7-8 वर्ष बंदी होती, तर बंदीच्या आधी बैलगाडा शर्यत आणि आता तुम्हाला असा फरक काय जाणवतो याच्यात? आता गरिबीचा गाडा राहिला नाही, आता आपल्या बैल पळाला दे 10 लाखाला 20 लाखाला माणूस काय म्हणतो बा, आपण 10 लाखाच्या 4 आणू मग एक नंबर आपला बैल जर त्यांनी नेला तर आपली बारी लंगडी होती. आणि आणि आम्ही आमच्या बुलेट बिलेट फार जवळेकर मागत होते, आम्ही एकही बैल वापरला नाही आतापर्यंत, एकही बैल आम्ही वापरला नाही. आता तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो मी प्रश्न, जवळेकर म्हणलं का त्यावेळेस नाही का सगळ्या टॉपच्या खरेदी असल्या का रावशेठ जवळेकर, दुसरं नाव येत नव्हतं त्यावेळेस म्हणजे 2010-12 आधी. किती पर्यंत बुलेटची मागणी होती त्यांच्याकडून तुम्हाला? या फक्त किंमत बोला तुम्ही सांगा ना. जवळेकरची मेन बैल आमच्या गावात सागर शेटराक्षे यांच्या नाव आम्ही दरवर्षी आणायची बैल त्यांची, सागर शेटराक्षे आणि राजू शेठ जवळेकर हे मैत्री होती, आम्ही एकत्र वसायचे आमच्या यात्रेत, त्यांचं झुकाट नेहमी असायचं आमचं कांडा असायचं. तर बाळासाहेब जवळेकर सुद्धा बुलेट झोपायचे आम्हाला मागितली होती, म्हणजे एवढा बैल पडत होता. आणि हा बैल पक्षा आमचे मित्र अजिंक्य पोखरकर मित्र आहे, आमच्या मित्रांचा बैल आहे योगेश बांगर शांताराम कामठे मित्र आहे, जरी आज हा बैल कांड्या पडत होता 7 लाखाला मागत होता, आता दुकानात पडत आहे फक्त बोला तुम्ही मानतात, म्हणजे मित्र असे पैसे किती म्हणलं तरी फक्त बारी पडली पाहिजे खंडरा ट्रान्सपोर्टची. आमचा माझा मुलगा होता घोडे बसायचा, 1-1.5 वर्ष झालं ऍक्सिडेंट झाला त्याचा एक्सपायर झाला, घोडी इतका बसायचा एक नंबर, तिसरीला असल्यापासून घोडी बसत होता. पहिलं म्हणजे ना लांब जातच नसायची, तो घोडी जवळ असायचा तर बैल घाट सोडून पुढं म्हणजे पाहिलं तर काही आता ती आळी केलेली आहे घाटाला नव्हती, बैल समजा 100 फुटाच्या आत जर सिद्धेश पोखरकर जर गुढीवर बसणार असला ना तर बैल 100 फुटाच्या आतच धरायचा. आता मला एक सांगा, आत्ता पण बैलगाडा चालू आहे, तुम्ही पण आत्ता पण टॉप मधीच आहे, तर आत्ता नियोजन कसं असतं बैलांचं वगैरे झोपण्याचं म्हणसाल? तर प्रथमतः
आम्ही टार्गेट करतो का आता यात्रा कुठली आहे. आता समजा आता उद्या बराडीची यात्रा आहे तर बराडीची यात्रेच्या आधी 7-8 दिवस नियोजन चालतं आमचं. आमचे रवी मामा असतील, आमचे शेठ असतील, आमचे योगेश बांगर असतील, नंदकुमार फोकरकर असेल, असेल आकाश असेल, गौरव असेल, आमचे नाना असतील, आम्ही सगळी मंडळी एकत्र बसतो. कुठल्या बायला बरोबर कुठला बैल झोपायचा, चावऱ्याला कुठला झोपायचा, जुकाटाला कुठला झोपायचा, समजा जुकाटाला अपक्ष झोपायचा आहे तर पक्षाला धरणार कोण, पक्षाची झुकणी कोण टाकणार, इथपासून नियोजन आधीच ठरलेलं असतं. म्हणजे गाठात गेल्यानंतर परदेशामध्ये चेंजेस करत नाही. जे घरी ठरतंय तेच गाठात ठरवतो. त्यामुळे आजपर्यंत कसे अशी कधी समजा बैल उडाला आहे किंवा कधी लागालाग झाली कुणाला किंवा डिस्मॅच झाले बारीस नाही वर गेली असं कधी होत नाही आमच्या. म्हणजे पहिलं मुळात घरी नियोजन करतो मग गाठात जातो. आता एक महत्वाचा मुद्दा राहिला, ज्यावेळेस माकड बारी पुढं होतं तर ते असं नाही का म्हणतात थोडक्यात अचानक गायब झालं, काय झालं होतं नेमकं, अचानक गायब व्हायचं कारण काय होतं? अचानक गायब नाही झालं, ते काय झालं माकडाचं वय जसं जसं वाढत गेलं, शेवटी तो जंगली प्राणी जसं जसं त्या माकडाचं वय वाढत गेलं तसं तसं तो मोठं होत गेलं. मोठं होत गेल्यानंतर ते अग्रेसिव्ह झालं, थोडस माणसांना त्रास द्यायला लागलं. त्रास द्यायला लागल्यानंतर आता म्हणले आता आपल्याच लोकांना विजवायला लागल्यात तर काय करायचं बा, माकड तर विकायचं नाही. तर म्हणले चला आपण सगळी मित्रमंडळी घेतली, आम्ही 550 गाडी भरली, आम्ही देवदर्शन घेतलं कडद्याचं, कडद्यावरनं शंभू केला, शंभूवरनं भीमाशंकर गेलो. भीमाशंकरला गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि ठरवलं का आता इथं ह्या माकडांमध्ये त्याला सोडायचं. तर त्याला सोडल्यानंतर एक इतक्या स्पीडने तो माकडांमध्ये गेला का त्याला वाटलं आपण आजच झालो. तो जसा गेला तसा डबल स्पीडने तो गाडीकडे पळाला का तर ती बाकीची सगळी माकडं त्याच्या पाठीमागे लागली मारण्यासाठी. ती जी दुकानांची जी गल्ली आहे ना भीमाशंकरची, त्या गल्लींमध्ये सगळ्या दुकानांची नासधूस झाली, सगळी माकडं त्याच्या माग होतो पुढं. त्यांनी गाडी बरोबर ओळखली आणि गाडीच्या केबिन मध्ये येऊन बसला, म्हणजे तो बचावला. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर लोक म्हणले अरे असा असा राडा झाला इथं काय झाले. मग आम्ही ते माकड घेतलं, मग आता म्हणलं याला याला कुठं सोडायचं वा, हा प्रश्न निर्माण झाला. इथं माकड जंगली माकड याला काय जवळ घेणार. मग काय केलं आम्ही थोडस एक 5-6 किलोमीटर भीमाशंकर मधून मंदिरापासून खाली आलो. तिथन एक हॉटेल होतं, त्या हॉटेल पशी त्याला सोडलं. सोडल्यानंतर हॉटेल शेजारी एक झाड होत, त्या झाडावर तिथं माकड जाऊन चढलं, चढलं आणि गाडीला स्टार्ट मारली. स्टार्ट मारल्यानंतर ते आमच्या गाडी मागे जवळजवळ 4-5 किलोमीटर पळत सुटलं. शेवटी गाडीचं स्पीड असल्यामुळे आम्ही निघून आलो. 3-4 दिवस माकड तिथंच होतो, ते झाडावरतीच थांबलं. त्या हॉटेलवाल्याने आमचा कुठून तरी नंबर घेतला, त्याने आम्हाला 5-6 दिवसांनी कॉल केला का बा तुम्ही ते माकड आणून सोडलं इथं, ते 5-6 दिवस झाले झाडावरतीचे, ते काय खात नाही पित नाही, ते काय खाली उतरत नाही. आमचे मित्र असतील अजित पोकरकर म्हणून, त्यांच्याकडे जयशिंग डगे असतील, त्यांच्याकडे सांभाळायचं काम होतं. मग ते दोघं गेले माकडाला पुन्हा घेतलं, त्यांनी माकड्याने जसं त्यांना पाहिलं तसं डायरेक्ट गाडीवरती येऊन उडी मारली, त्यांच्या डायरेक्ट टाकीवरती येऊन बसले. बसल्यानंतर त्याने आपण ते घरी आणलं, थोडे दिवस ठेवलं सांभाळलं. नंतर मग पुण्याला आपण ते बाग आहे ना सारस बाग, तिथं जाऊन चौकशी केली का त्यांना, म्हटलं का बाबा आमच्याकडे असं असं एक माकड आहे ते आम्हाला बाहेर कुठं सोडता येत नाही, तुम्ही सांभाळता का? तर ते म्हणले कधी पण घेऊन या आणि आज पण ते आपल्याला तिथं पाहायला भेटत. म्हणजे माकड आपल्यात जे फक्त ते प्राणी संग्रहालय. आता त्याचा सांभाळ वगैरे तुम्ही कसा केला होता? माकड म्हणलं का थोडक्यात नाही का एक वेगळा त्याची मनस्थिती वेगळी असते एवढ्या पब्लिक मध्ये, तुम्ही आणलं त्यावेळेस त्याला असं सवय वगैरे माणसांची कशी लावली होती? माकड आणलं तेव्हा त्याचं वय लईतले असेल 1-2 महिने, छोटस पिल्लू होत. ते आणल्यानंतरच आपण बारीक पोरासारखं दूध पाजत होतो त्याला, त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक माणसांचा लळा लागला. लळा लागल्यानंतर एक गोळी घेतली त्याच्यासाठी, तर आता त्याला गोडी पाहिजे होती. आता समजा माकड तर घेतलंय, त्याला गोडी पाहिजे, गोडी घेतली. मग एक उंबराचं छोटस झाड होतं, त्या उंबराच्या झाडावरती त्याला साखळीने बांधून ठेवायचं आणि उंबराच्या झाडालाच गोडी बांधायचं. ते ऑटोमॅटिक त्या गोडीवरती बसायला लागले. गोडीची त्याची प्रथमता मैत्री त्यांची दोघांची झाली, त्यामुळे ते कॉम्बिनेशन जुळून गेलं. मग त्याला नंतर रेसल दिली, मग घरीच रस्त्याने पळवायचं, त्याला थोडे वेळ ट्रेनिंग वगैरे चालू केलं. मग ते एकदा घाटामध्ये आले, 2-3 घाट जसं बाऱ्या झाल्या तसं पब्लिकला आकर्षण वाटू लागलं.
नंतर नंतर अशी परिस्थिती आली की नाव पुकारलं का पब्लिक एवढं जमावायचं का आम्हाला बैल सुद्धा झुकता येत नसायची. आम्हाला वरती स्टेजवरती सांगायला लागायचं का बाबा आता ही पब्लिक पाठीमागं सारा आम्हाला बैल झुकता येत नाही. म्हणजे एवढी गर्दी व्हायची का प्रचंड गर्दी. थोडक्यात आता जी मान्याची परिस्थिती घाटामध्ये जवळीकरांच्या तशी परिस्थिती तुमची त्यावेळेस होती. त्यावेळेस होती म्हणजे काय असतं आता हे बैलगाडा क्षेत्र आहे त्याच्यामधील माझं करून चालत नाही जो माज करणार त्याची माती होती. आज समजा आज जरी थोडा आमचा पडीचा काळ असला तरी बर प्रत्येकाने पाहिलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गाडा पळत होतो त्यावेळेस आत्ता जी टॉपची बैल आहे ज्यांच्या मागे जी पब्लिक असते त्याच्यापेक्षाही जास्त पब्लिकची आम्ही पाहिलेली आहे का बा या पब्लिकचं प्रेम काय. जर नाव पुकारलं तर घाटीत का तुडुंब व्हायचा आणि बारी झाली का घाटरी कामा व्हायचा एवढी मोठी लोक आपल्या म्हणजे प्रेम करत होती त्यावेळेस. जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे तोपर्यंतच लोक तुमच्या पाशी आहेत. तुमच्याकडे जर वस्तू नसू द्या लोक तुम्हाला विचारत नाही. हे बैलगाडा क्षेत्र प्रेमाचं आहे. आज आपण प्रत्येक जागी जातो बंदीचा 7-8 वर्षाचा काळ होता आम्ही सकाळी जायचो. आज अशी परिस्थिती का बस नाव 20 पण घेतात का तुमचं नाव राहू द्या. आणि बंदीचा काळ असा होता का आम्हाला लाईनला सुद्धा गाडा घालून देत नव्हते. आम्ही 5-6 गाडा न झुकता पाठीमागं आलेलो आहे. काही ठिकाणी मुक्कामी गेलो काही ठिकाणी मुक्कामी राहून 2-2, 3-3 वाजता इथन गाड्या भरल्यात 4-5 वाजता घाटात पोहोचलोय. तिथनं आम्ही रिटर्न 11-12 वाजता रिटर्न आलेलो आहे. का तर बारी गाडा घालून नाही दिला बारी झुकून नाही दिली. म्हणजे सांगायचं तुला असं आहे का तुमच्याकडे जर वस्तू असल तरच या बैलगाडा क्षेत्रात लोक तुम्हाला किंमत देतात. नाहीतर या क्षेत्रात तुम्हाला किंमत देत नाही. आणि प्रेम असल तर तुम्हाला जग जिंकता येते. भांबरी तुंबरी करून घाटात मारामाऱ्या करून किंवा वशिलीबाजी करून तुम्ही यात्रा भरवायची तुम्हीच बक्षिसे लाटायची. आता आपण 5-6 यात्रा पाहिल्या कुणाचं काय आपल्याला नाव घ्यायचं नाही. परंतु असं न करता एक गरीबाला सुद्धा गाडा पावता येईल या दृष्टीने नियोजनकर्ते जे असतील त्यांनी काम केलं पाहिजे. धन्यवाद दादा चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. दादा एक प्रश्न कार आता बुलेट मी आत्ता सुद्धा त्याचं वय जवळजवळ 14-15 वर्ष वय 19 वर्ष तर त्याचं गरम किंवा त्याला राग अजून सुद्धा आहे तर त्यावेळेस तो तेवढा तापट असणार आहे. त्याचं झुपण्याचं वगैरे नियोजन कसं असायचं किंवा कोण करायचं झुपायचं वगैरे झुपणीला कोण असायचं छातीवरती कोण असायचं कसं नियोजन असायचं. बैलाचा राग म्हणजे बैलाला राग एवढा आहे का तो माणूस पुढे आल्यानंतर डायरेक्ट धावतो त्याला धरायला आमची सगळी मित्रमंडळी असती सगळी घाबरतात. पण एकदा बैलाचं चरट सोडलं आणि येसनीला हात टाकला तर बैल म्हणजे शेळी जोपर्यंत तो धावणीला आहे तोपर्यंत वाघ. बैलाच्या येसनीला हात घातला का मग तो शेळी. बैलाला आजपर्यंत डबल माणूस कधीच लागला नाही. एकाच माणसाने न्यायचा झुपायचा आमचा नंदकुमार पोखरकर असल किंवा गेनभाऊ पोखरकर असतील. म्हणजे ही सगळी मित्रमंडळी जी आहे कुणी पण बैल धरायचा एकाच माणसाने धरायचा एकाच माणसाने झुपायचा. त्याला दुसऱ्या माणसाची गरज नाही त्याला फटक्याची गरज नाही त्याला मारायला लागत नाही काहीच नाही. म्हणजे जेवढा त्याला राग आहे तेवढा तो बैल शहाणा आहे. घाटात गेल्यानंतर तुम्ही असं कधीच नाही गेलं का त्यांनी कुणाला मारले किंवा आजपर्यंत कुणाला थोडा तरी धक्का लागलाय त्याच्याकडून किंवा आयात गेलं बैल एवढा रागीट आहे समजा पुढे गेल्यानंतर कुणाला मारले आजपर्यंत असं कधीच घडलं नाही बैलाकडून. म्हणजे राग त्याचा फक्त क्षणिक आहे. माणूस एकदा जवळ आला का त्याचा राग ऑटोमॅटिक शांत होतो. म्हणजे त्याच्या फक्त डोक्यात एवढंच असते का आपल्याला फक्त पळायचंय. त्याचा राग जो असतो ना आता आपण तुम्ही पाहिलं मागच्या जर ना आपण बैल गोठत नाही आणून बांधला त्याचा काय म्हणतात दावणीचा सोडला का त्याला असं वाटतं आता आपल्याला पळायला चालवलं म्हणत थोडक्यात. दावणीचा एकदा बैल सोडून जर एकदा घरा पुढे जर आणला तर त्याच्या फक्त डोक्यात एकदाच असते का मला गाडीत घुसायचंय. म्हणजे गाडी लागलेली जाते त्याचं टार्गेटच असतं. बैल सोडला दावणीचा का त्याला डायरेक्ट गाडी. गाडीत जर बैल भरला नाही तर बैल डायरेक्ट डोळे वगैरे लाल करतो. डोळे वगैरे लाल केल्यानंतर आपण जर समजा आता आपण जसं आणलंय बाहेर बांधला तुम्ही आता पाहत होते का बैलाने डायरेक्ट डोळे एकदम लाल डोळे लाल होते डायरेक्ट. म्हणजे त्याचं असं आहे का त्याला एकदा सोडला का त्याला फक्त गाठात गेलं पाहिजे त्याचं एकच टार्गेट आहे. मला एकदा सोडलं ना का मला त्याला असं वाटतं की चला आपल्याला आज कुठेतरी फिरायला जायचंय आज कुठेतरी गाठे आणि आज मला पळायचंय. म्हणजे तेवढा त्याचा तो राग आहे. त्याला जोपर्यंत त्याची एक रेसल होत नाही किंवा त्याचं एक गाठ होत नाही तोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही. खंडेराय ट्रान्सपोर्ट बैलगाडा संघटना सोपान शेठ पोखरकर यांच्या दावणीची संपूर्ण मुलाखत घेतली. ज्या बैलांनी त्यांचं नाव मोठं केलं बैलगाडा क्षेत्रात असा त्यांचा बुलेट
म्हणून जो प्रसिद्ध आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.